कोगनोळी येथे विजय दिवस निमित्त वृक्षारोपण. कोगनोळी येथील आजे माजी सैनिक संघटनेच्या वतीने विजय दिवस निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील म्हणाले, 1971 साली भारत व पाकिस्तान लढाई झाली. या लढाईत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या लढाईला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आज देशभरामध्ये डिसेंबर 16 हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोगनोळी तालुका निपाणी येथे नवीन सैन्य दलात भरती होणाऱ्या युवकांना व्यायाम व प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या क्रीडांगणावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सुभेदार मेजर नामदेव तोरसकर, सुनील पाटील, बाबासाहेब निकम, अक्षय पाटील, दीपक पाटील, ओमकार पाटील, सौरभ नागराळे, सोहम रावळ, निरंजन नागराळे, भीमराव पाटील, संपत पाटील, बाबूराव गायकवाड, जीवनधर कगुडे, तानाजी पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.